निफाड तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं हातातून निसटून चालली आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास सोमवारी 4 सप्टेंबरला निफाड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार अनिल कदम यांनी दिला. निफाड तालुक्यात सगळीकडे अल्प पावसामुळे दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे बाणगंगा तीरावरील ओझर, दात्याने, दीक्षी, जिव्हाळे, थेरगाव, ओने, कसबे सुकेने, मौजे सुकेने, खेरवाडी, पिंपळस, चितेगाव या गावांना गंगापूर कॅनलचं पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसबे सुकेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अनिल कदम यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे आणि शाखा अभियंता पवार यांच्याशी चर्चा करून 12 सप्टेंबरपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत. बैठकीत पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या. अनिल कदम यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला फैलावर घेतलं आणि सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास सोमवारी 4 तारखेला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. तसंच निफाड तालुक्यातील सर्व वीज कंपनींच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा अनिल कदम यांनी यावेळी शेतकऱ्यांसमक्ष मुख्य अभियंता कुमठेकर यांना दूरध्वनीद्वारे दिला आहे. तर मी एका इरिगेशनच्या कामाने सगळे शेतकरी आले होते. तो आमचा पर्पज किंवा काम येथे सॉल्व्ह झालं. आता विषय आहे एमएसईबीच्या लाईट संदर्भामध्ये. काल मी आपल्याशी बोललो. येस, काय त्याच्यातनं काय निष्पन्न होण्यासारखे. लोकांचं मत असं आहे की थ्री फेजही मिळत नाही आणि सिंगल फेज पण रात्री जेवणाच्या वेळेस निघून जाते. थोडं जोरानं बोलले तर बरं होईल आपला आवाज थोडस. पर्याय सुचवले. त्याचे 3 पर्यायामधला एक विषय झाला याच्यात महत्वाचा की जे आता फक्त शेतीच्या याच्यावरती होत होतं तर त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की फक्त शेतीमध्ये हा जो काही आपला क्वांटम आहे हा क्वांटम त्यांचा करता येत नाही. त्यामुळे त्यांनी काल संध्याकाळपासून रात्री 12 वाजल्यापासून नवीन त्यांच्याकडे ते पक्ष तयार केलं आहे. त्याच्या अनुषंगाने ते आज सकाळपासून ते राबवू लागले. तुम्ही काल काय टेबल शेड्यूल केलंय मला जरा त्याची माहिती दिली. नाही, जे त्यांनी केले नाही त्याच्या याच्यामध्ये सगळ्यात कलम दिले. फक्त एसीचं बंद करतो त्याच्याऐवजी त्या ठिकाणी आता आपली वसुली कमी होती. त्या ठिकाणी आपण एक करत होतो त्या ठिकाणी जीवन जितू जित्री आहे म्हणून त्यांना पण थोडं थोडं नोंदणी. जीवन जितू जित्री काय आहे हे नोंदणी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लॉस जे आहे आणि तिथं वसुली होत नाही अशा ठिकाणी लोडशेडिंग करायचं जेणेकरून त्या लोकांच्या त्याच्यानुसार एक दोन दिवस आहेत. एक दोन दिवस आणि आपण म्हटलं की आपण त्यांना थोडं घेतो त्यातनं काय होते ठीक आहे. त्याचे कॉन्टेनेंट जे फीडबॅक त्यांची फीडबॅक आम्ही त्यांना घेत बर बर. आता मी आपली जी भूमिका आहे ती लोकांना मांडतो. माननीय मुख्य अभियंता कुमठेकर साहेब यांच्या म्हणण्यानुसार यांनी कोऑर्डिनेशन मिटिंग प्रकाशगड किंवा त्यांचं जे मुख्य कार्यालय एमएसईबीचं बांद्र्याचं आहे मुंबईचं यांच्याशी सगळ्या राज्यातल्या जे काही 10-12 काय मुख्य अभियंता असतील किती आहे तुम्ही लोक 16 लोकांनी हा फीडबॅक इथं दिलाय. त्या घटकामध्ये जीवन जी2 जी3 केलं म्हणजे ज्या घटकाकडून वीज बिल वसुली होत नाही त्या घटकाला काय द्यायचं लोडशेडिंग द्यायचं. आलं लक्षात. आता जास्त व्हायला लागल्यामुळे त्यांनी वरिष्ठ पातळीवरती त्या सूचना दिलेल्या आहेत. कालच्या त्यांच्या कोऑर्डिनेशन मिटिंगला कोणाच्या एमएसईबीच्या 2 दिवस आपण वाट पाहू शनिवार रविवार. नाही झालं कुमठेकरजी तर आपण जिथं याल तिथं मोर्चा घेऊन येतो सनदशीर मार्गाने किंवा कायदेशीर मार्गाने लोकभावना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. मग 2 दिवस मी आपली वाट पाहतो. ओके, नमस्कार.
यावेळी बैठकीसाठी जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट, कसबे सुकेने सरपंच आनंद भंडारे, सुनील कदम, आनंद बोराडे, विश्वास भंडारे, बाळासाहेब जाधव, सुहास भंडारे, प्रवीण जाधव, देविदास चौधरी, दत्ता भंडारे, विकास काळे, राजाराम मोगल, प्रकाश मोगल, श्याम मोगल, सचिन मोगल, छोटू साळे, अशोक मसगार, सुमित पाटोळे, कमलेश साळे, शंकर संगमनेरे, विलास संगमनेरे, खंडू बोडके पाटील, सुभाष आवारे, बाबाजी संगमनेरे, आशिष शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर शिंदे, ओंकार शिंदे, सुभाष हुजरे, अशोक पगार, शरद कदम, नंदू जाधव, भाऊसाहेब पगार, जयवंत हुजरे, अजय गवळी, सोनू पगार आणि इतर शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील आणि सुकिंचे सरपंच आनंद भंडारे यांचा वाढदिवसानिमित्त निफाड तालुका शिवसेनेच्या वतीनं माजी आमदार अनिल कदम यांनी सत्कार केला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील देवरे, निफाड.